या एवढ्या सगळ्या शाळा कॉलेज हे करून आपल्या एका दोन पिढीचा उद्धार करू नये. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली, एक ठेकेदारी नाही. लोकांना वाटतं जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारू शकतो, त्याला शिवा देऊ शकतो. मोदी म्हणून माझ्या विरोधात प्रचार म्हणजे प्रामाणिक एक लीडरशिप तुमच्या इथं आहे तर त्याला हे सगळे मिळून पैसे वाढले. आपली रणनीती करून याला चक्रव्यात फसवत असते. यांना पटवलं तर तुमच्यासाठी पोरं सगळ्या जाती धर्माची, सगळ्या जाती धर्माच्या पोरांनी बघ मला किती केलं तर थांबवू शकतो. देशाच्या पंतप्रधानांबद्दल वादग्रस्त विधान करणारे हे आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच काल त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं. या एवढ्या सगळ्या शाळा कॉलेज हे करून आपल्या एका दोन पिढीचा उद्धार करू नये. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली, एक ठेकेदारी नाही. लोकांना वाटतं जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारू शकतो, त्याला शिवा देऊ शकतो. मोदी म्हणून माझ्या विरोधात प्रचार म्हणजे प्रामाणिक एक लीडरशिप तुमच्या इथं आहे तर त्याला हे सगळे मिळून पैसे वाढले. आपली रणनीती करून याला चक्रव्यात फसवत असते. यांना पटवलं तर तुमच्यासाठी पोरं सगळ्या जाती धर्माची, सगळ्या जाती धर्माच्या पोरांनी बघ मी मला किती केलं तर थांबवू शकतो. सध्या पटोलेंचा आपल्या मतदारसंघात जम दिसत नाही. अशातच कार्यकर्त्यांमध्ये हवा भरण्यासाठी त्यांनी हे दादागिरीपर वक्तव्य केल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे यावेळी साकोली विधानसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराला आल्याचा रागही स्पष्टपणे दिसून आला. आम्हाला भाजपने जोपर्यंत तुम्ही भाजपला निवडण्यासाठी मदत करताय का? तुम्ही लोकांनी गेलं पाहिजे. मत विभाजनामुळे आपलं आपण सगळे लोक नुकसान झालं. तुमच्याकडे हे बघा, एक तुला सांगतो, सत्तेशिवाय काही होत नाही. प्रश्न गलत नाही सर, युवा पिढीसाठी आहे सर. तुमच्यासारखा आम्ही पण निघू शकतो या होऊ शकतो. तुम्हाला तो बेरोजगार केला. ऐकून अरे ऐकून येणारी पिढीला कोरोनासारखी बिमारी आणून ऑनलाईन जे तुम्हाला शिक्षण देत आहे तुमची पीढ. पण मोदींबद्दल मारण्याची भाषा करणारे नाना पटोले आधी भाजपात होते. मोदींच्या नेतृत्वात 2014 लोकसभेवर निवडून आले. पण मोदींच्या शेतकरी विरोधी धोरणावर टीका करत 2017 त्यांनी भाजपला रामराम ठोकला आणि 2018 काँग्रेसवासी झाले. आता ते काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपदी आहेत. काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षातल्या प्रदेशाध्यक्षपदावरील व्यक्तीनं देशाच्या पंतप्रधानांबद्दल केलेलं वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारं नाही. त्यामुळे यावर नाना पटोले काय स्पष्टीकरण देतात हे पाहावं लागेल. तर तिकडे काँग्रेस पक्षातील पटोलेंचे सहकारी त्यांच्या या विधानाचं समर्थन करणार का, याकडेही राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल. अभय भुतेंसह कोमल जाधव, सकाळ डिजिटल, भंडारा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.